नमस्कार मित्रांनो, आपण कितीही मोटिवेशनल व्हिडिओज बघितले तरी एक टाइम असा येतो की आपण ते करूनही बोर होतो आणि शेवटी पुन्हा आपले नॉर्मल जीवन जगायला लागतो. हे होते ते आपल्याला असलेल्या सवयीमुळे. आणि कोणी कितीही समजवले तरी आपण आपल्या सवयीनुसारच वागतो. पण खरं तर माणूस बनलाच तसा आहे. माणसासाठी आपल्या सवयी बदलणे खूप अवघड असते. पण हे लक्षात ठेवा, आपल्या चांगल्या सवयीच ठरवत असतात की तुम्ही यशस्वी होणार का नाही. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे ठरवलं पाहिजे की कोणत्या चांगल्या सवयी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आज मी तुम्हाला 7 अशा चांगल्या सवयी सांगणार आहे की ज्या तुम्हाला एक प्रभावी व्यक्तिमत्व बनण्यासाठी मदत करतील. चला तर मग, पहिली सवय आहे बी प्रोएक्टिव्ह. म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला गोष्ट सांगतो. एका हॉटेलमध्ये एका बाईच्या हातावर एक झुरळ येऊन बसतं. ती बाई घाबरते व घाबरून हात झटकून त्या झुरळापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. त्या झटापटीमध्ये ते झुरळ उडून दुसऱ्या बाईच्या अंगावर पडते. ती बाईही घाबरून पहिल्या बाईसारखंच रिॲक्ट करते. हे बघून हॉटेलमधला वेटर त्यांच्या मदतीला पुढे येतो. त्या झटापटीमध्ये ते झुरळ उडून वेटरच्या अंगावर येऊन बसतात. पण वेटर घाबरत नाही, शांत राहतो आणि झुरळाला हळूच पकडून बाहेर टाकून देतो. या गोष्टीवरून लेखकाला प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह या दोन कॉन्सेप्ट सांगायच्या आहेत. रिएक्टिव्ह लोक प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष देत असतात. देश प्रगती करत नाही कारण सरकार चांगले नाहीये. स्वतःची प्रगती होत नाही कारण बॉस चांगला नाहीये. स्वतः आनंदात नाहीये कारण आजूबाजूचे व्यक्ती वाईट आहेत. शेवटी काहीच कारण मिळाले नाही तर माझं नशीबच खराब आहे. अशा लोकांना वाटते की गोष्टी त्यांच्या हाताबाहेरच्या आहेत. सगळं परिस्थिती आणि नशिबावर अवलंबून असत. रिएक्टिव्ह लोक नेहमी असं म्हणतात, मी काहीच करू शकत नाही, काय करू, मी लहानपणीपासूनच असा आहे. या उलट प्रोएक्टिव्ह लोक असतात, ते स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवतात. स्वतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी 100% स्वतः घेतात. परिस्थिती आणि नशिबाला दोष देण्याऐवजी सिच्युएशनला समजून घेऊन स्वतः कसं नीट करता येईल हे पाहतात आणि ऍक्शन घेऊन गोष्टी नियंत्रणात ठेवतात. आपण नेहमी त्या गोष्टींवर फोकस केल्या पाहिजे ज्या आपल्या हातात आहेत. दुसरी सवय आहे बीइंग विथ द एंड इन माइंड. म्हणजे शेवटचा विचार करून सुरुवात करावी. इमॅजिन करा, तुम्ही एका अंत्ययात्रेला गेल्या आहेत. पण ही अंत्ययात्रा सगळ्यात वेगळी आहे कारण ती तुमची स्वतःची अंत्ययात्रा आहे. तेव्हा तुम्ही स्वतःसाठी काय काय बोलाल? हो, हा खूपच प्रभावी प्रश्न आहे. खरंच तुम्ही कोणत्या अशा गोष्टी करत आहात की ज्या तुम्ही तुमच्या अंत्ययात्रेमध्ये स्वतःसाठी बोलून दाखवाल? उदाहरणार्थ, तुम्हाला असं वाटतंय का मी खूप चांगला मित्र होतो हे तुम्ही म्हणू शकाल तुमच्या अंत्ययात्रेला? आणि असं म्हणण्यासाठी तुम्ही एक चांगले मित्रासारखं आत्ता वागताय का? किंवा हा, मी माझ्या जीवनात खूप अचीव केलं आहे, मी खूप जणांना मदत केली आहे, असं तुम्ही तुमच्या अंत्ययात्रेला बोलू शकताय का? आणि आत्ता तुम्ही काही अचीव केलं आहे का? मला वाटतंय तुम्ही आत्ताच्या आत्ता स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. अशा काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला मरण्याआधी काहीही करून पूर्ण करायच्या आहेत आणि लवकरात लवकर त्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करा. सवय नंबर 3, पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी सर्वात आधी करा. तसं तर ही सवय बोलायला खूप सोपी आहे पण सर्वात कठीण ही सवय आहे. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मी मित्रासोबत कॉलेजवरून घरी चाललेलो. बोलता बोलता तो मित्र मला म्हणला की तो आजकाल खूप बिझी असतो, त्याला व्यायाम करायला आवडते पण त्याला व्यायाम करायला देखील वेळ मिळत नाही. थोडं पुढे चालल्यानंतर आम्हाला रस्त्यावर गर्दी दिसते, काही लोक तिथं भांडत असतात. माझा मित्र तिथं थांबतो आणि मलाही थांबवतो. मी म्हणतो, बघ कशी भांडताय. सगळी भांडत झाल्यानंतर निघताना मी त्याला म्हणतो, हे बघत बसण्यापेक्षा तू जर घरी लवकर गेला असतास तर व्यायाम केला असतास. तो हसून म्हणाला, अरे सोड ना भावा, जाऊ दे. हो, मलाही कळतंय, जेवढा वेळ भांडत बघत होतो तेवढ्या वेळात त्याचा व्यायाम पूर्ण झाला नसता. ॲक्च्युली
आपल्याला जेवढं वाटतं तेवढं आपण बिझी नसतो. असं अनेकदा होतं की कंटाळून आपण फेसबुकवर टाइमपास करायला बसतो, यूट्यूबवर व्हिडिओ बघतो किंवा टी व्ही बघत बसतो, काही नाही तर उगाच काहीतरी विचार करत बसतो, आणि अशा टाईममध्ये महत्त्वाची कामं राहून जातात. ही एक कॉमन सवय आहे ज्यामुळे आपला खूप वेळ वाया जातो आणि आपली प्रगतीही खुंटते. त्यामुळे दररोज ती कामं आधी करा ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. तुमची ध्येये पूर्ण करण्यासाठी जी कामं मदत करते ती कामं पहिल्यांदी करा आणि राहिलेली कामं नंतर. सवय नंबर 4, थिंक विन विन. याचा अर्थ समजायला आणखी एक गोष्ट सांगतो. समजा तुमचा आणि माझा दोघांचा एक युट्यूबर चॅनल आहे. मला एक दिवस कुठून तरी तुमच्या चॅनलबद्दल कळतं आणि मी तुमचे व्हिडिओ बघतो. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी तुम्हाला माझ्या चॅनलवर बोलावतो आणि माझ्या व्ह्युअर्सला तुमचा चॅनल सजेस्ट करतो. त्यामुळे माझे व्ह्युअर्स तुमचे व्ह्युअर्स होतात. तुम्ही माझ्यासाठी असंच करता. त्यामुळे फायदा आपल्या दोघांना होतो आणि दोघांचे व्ह्युअर्स वाढतात. याला म्हणतात एक विन विन सिच्युएशन, ज्यामुळे दोन्ही बाजूंचा फायदा होतो. याऐवजी जर मी संकोचित वृत्तीने एक फेक आय डी बनवला असता, तुमच्या सगळ्या व्हिडिओ डिसलाईक करून वाईट वाईट कमेंट केल्या असत्या आणि विचार केला असता की यामुळे तुमचं काहीतरी वाईट होईल आणि त्याचा फायदा मला होईल, तर तुम्हाला असं वाटतंय का मला त्याचा फायदा झाला असता? ऑब्व्हियसली नाही, कारण इथे मी एक विन लूज सिच्युएशन तयार करत आहे. त्यामुळे जास्त करून कुणाचाच फायदा होत नाही. खरं तर आपली मानसिकता अशी झालेली आहे की जिंकण्यासाठी कोणी ना कोणीतरी हरलंच पाहिजे. यालाच लेखक स्कॅर्सिटी मेंटॅलिटी म्हणतो. आपल्याला असा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, ज्याऐवजी असा विचार केला पाहिजे की प्रत्येकासाठी इथे खूप आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपण विन विन सिच्युएशनच तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेथे सर्वांचाच फायदा होईल. सवय नंबर 5, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. समजा तुम्ही एका डोळ्याच्या डॉक्टरकडे जाता आणि त्याला सांगता की तुम्हाला काही दिवसांपासून नीट दिसत नाहीये. हे ऐकून तो डॉक्टर त्याने घातलेला चष्मा काढून तुम्हाला देतो आणि म्हणतो, हा घ्या, हा मी खूप दिवस वापरतो आणि यामुळे मला खूप चांगलं दिसते. तुम्ही तो चष्मा घेता पण त्या चष्म्यामुळे तुम्हाला अजूनच खराब दिसायला लागते. जर असं झालं तर तुम्ही त्या डॉक्टरकडे परत जाल का? कधीच नाही. खरं सांगायचं तर आपणही त्या डॉक्टरसारखेच असतो. जेव्हा आपण एखाद्या सोबत बोलत असतो तेव्हा आपण समोरच्याचा प्रॉब्लेम समजून घेण्याऐवजी आधीच त्याला सांगतो, असं कर तसं नको. आपण नेहमीच बोलून जातो, आपल्याला कोण समजून घेत नाही, पण आपण स्वतः देखील दुसऱ्यांना किती समजून घेतो? जरी आपण समोरच्याचा विचार केला तरी असा विचार करतो की समोरच्याने काय केलंय आणि तो असं कसं करू शकतो, पण खरं तर आपण त्यावेळी त्याने असं बोलण्यामागची फिलिंग समजून घेतली पाहिजे. तो असं का म्हणतोय याचा विचार केला पाहिजे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असाल तेव्हा फक्त रिप्लाय देण्याचा विचार करून बोलण्याऐवजी त्याला समजून घेण्यासाठी बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीला वाटू द्या की खरंच त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुम्हाला कळत आहे. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हाच लोक तुम्हाला व तुमच्या भावनांनाही समजू लागते. सवय नंबर 6, सिनर्जी. सिनर्जी म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्ही जेव्हा दोन झाडं शेजारी शेजारी लावतात तेव्हा दोन्ही झाडांची मुळं सोबत मिळून मातीची सुपीकता वाढवतात. त्यामुळे झाडांनाही त्याचा फायदा होतो. त्या झाडांपेक्षा जी झाडं कुंडीमध्ये वेगवेगळी वाढलेली असतात. सहकार्याची सवय आपल्याला एकमेकांना मदत करून एकमेकांसोबत काम करायला सांगते. हे समजावण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. दोन माणसं झाडावरून फळं काढत असतात. खूप फळ प्रयत्न करूनही दोघांना जास्त फळं मिळत नाही, कारण झाड थोडं उंच असतं. तेव्हा दोघं ठरवतात की एक जण दुसऱ्याच्या खांद्यावर चढून झाडावरची फळे तोडेल व मग ती तोडलेली फळे निम्मे निम्मे वाटून घेता येईल. असं करून त्यांनी झाडावरची सगळी फळे तोडली. याच गोष्टीप्रमाणे जेव्हा आपण सहकार्याची भावना दाखवतो, सिनर्जीने काम करतो, तेव्हा
आपली यशस्वी होण्याचे प्रमाणही वाढते व आपले गोल आपण सहज मिळवू शकतो. शेवटची चांगली सवयी म्हणजे शार्पन द सॉ. एक माणूस होता, तो खूप वेळ एक झाड तोडण्याचा प्रयत्न करत होता पण ते तुटत नव्हते, त्यामुळे तो दमून जातो व थोडा वेळ बसतो. तेवढ्यात एक लाकूड तोड्या तिथून जात असतो. तो हे बघतो आणि त्या माणसाला सांगतो, तू पहिल्यांदा तुझ्या करवतीला धार कर, मग हे झाड लवकर तुटेल. यावर तो माणूस म्हणतो की यात तर खूप वेळ जाईल, त्यापेक्षा मी झाड तोडतो, ते लवकर होईल. आता तुम्हाला वाटेल की किती मूर्ख आहे तो माणूस, त्याने लाकूड तोडायचं ऐकलं पाहिजे. पण खरं तर आपणही नेहमी असंच करतो. आपण दररोज अर्धा तास व्यायाम करत नाही ज्यामुळे आपण सुदृढ बनू शकू. आपण दररोज 15 मिनिटं पुस्तक वाचत नाही ज्या वाचनामुळे तुमची बुद्धिमत्ता वाढेल. आणि आपण दोष देत बसतो की आपलं जीवन किती खराब आणि बोरिंग आहे. सातवी सवयी स्वतःला उत्तम बनवण्यावर केंद्रित आहे. आपल्याला आपल्या वेळेचा उपयोग पुढील 4 गोष्टींमध्ये चांगले बनण्यासाठी केला पाहिजे. 1 शारीरिकदृष्ट्या, 2 मानसिकदृष्ट्या, 3 सामाजिक किंवा भावनिकदृष्ट्या आणि 4 आध्यात्मिकदृष्ट्या. या 7 सवयी बाकी 6 सवयींना सोबत घेऊन आपल्याला एक प्रभावी व्यक्तिमत्व बनवण्यासाठी मदत करतात. ही सर्व माहिती माझं आवडतं पुस्तक 7 Habits of Highly Effective People यामध्ये सांगितलेले आहे. लाईक करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल, तुमचे विचार तुम्ही कमेंटही करू शकता आणि तुमच्या जीवलग व्यक्तींसोबत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. सबस्क्राईब करा, कारण अजूनही खूप चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. आणि सगळ्यात शेवटी थँक्यू फॉर वॉचिंग.